नमस्कार, मैं सलोनी नांदे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। नागपुर में कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने किसानों को लेकर सरकार पर निशाना साधा है। उन्होंने सरकार के खिलाफ किसानों के लग रहे उत्पादक खाद, बीज एवं कृषि उपकरण पर जीएसटी लगाने पर नाराजगी जताई है। उन्होंने ये भी कहा कि हेलीकॉप्टर, गोल्ड और डायमंड पर सिर्फ 2% जीएसटी है, वही लगभग किसानों को लग रही हर वस्तु पर 18% जीएसटी लगाई गई है। उन्होंने इस मामले में और क्या कहा, आइए जानते हैं। कुठल्याही शेती मालाला दीडफट हमी भाव दिलेलाच नाही। 2013 मध्ये सोयाबीनला जे दर मिळत होते ते दर जर शेतकऱ्याला, त्यावेळेस आम्हाला असं वाटत होतं की सोयाबीन आणि कापसाचा मुद्दा ते उपस्थित केले तिथे, आणि सोयाबीनला 5,100 रुपये हमी भाव द्यावा अशी मागणी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केली, पण मिळालं काय? बघा, एमएसपी मध्ये जी वाढ झाली ती 7-8% जवळपास वाढ झाली। कापूस 7% वाढला, 7%, तूर 8% हमी भाव वाढ झाली, ज्वारीमध्ये 6% वाढ झाली आणि मक्यामध्ये 6.5% वाढ झाली। या उलट बियाणावर 35-38% वाढ झाली, खतावर जीएपीमुळे साधारणतः 35% वाढ झाली आणि शेती अवजारावर जीएसटीमुळे प्रचंड वाढ झाली। मजुरांची मध्ये वाढ झाली। खरं तर हे नतभ्रष्ट सरकार शेतकऱ्यांच्या खतावर जीएसटी लावतो, बियाणावर जीएसटी लावतो, ट्रॅक्टर आणि शेती उपयोगी अवजारावर जीएसटी लावतो 18%, आणि दुसरीकडे मात्र हेलिकॉप्टर खरेदी करत असताना 5% जीएसटी, डायमंड खरेदी करत असताना 3% जीएसटी, गोल्ड सोनं खरेदी करत असताना 2% जीएसटी। म्हणजेच हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसणार आणि शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणारे सरकार आहे हे यामध्ये हे आता स्पष्ट झालेलं आहे। जीएसटी कुठे लावावा? तर या कमिशनखोर आणि टक्केवारी सरकारला याचं भान सुद्धा राहिलं नाही। म्हणजे अंत्यविधीच्या सामानावर, प्रत्येक सामानावर 18% जीएसटी यांनी लावला। अंत्यविधीचं सामान जर महाग करत असेल तर मला नाही महाग केलंय का स्वस्त केलंय हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। आम्ही गेल्या 10 वर्षात आपण पाहतो या कोणतेही संदर्भात घेतलेले जे निर्णय आहेत तुम्ही काढून पहा, हे सर्व निर्णय शेतकरी विरोधी आहेत। गमतीचा भाग असा की डीएपीचा दर 460 रुपयावरून आता 1630 रुपयापर्यंत घेऊन गेले, हे 10 वर्षात झालेलं आहे। आणि 50 किलोची युरियाची बॅग होती, त्यामध्ये वाढ मात्र 150 रुपयांनी केली, मात्र पिशवीवर मध्ये त्या पिशवीतील खताची वजन आहे ते 10 किलोनी कमी केलं। 40 किलोची बॅग केली, 50 किलोची युरियाची बॅग 40 किलो केली, जीआर काढून केली, आणि ते म्हणतात की आम्ही युरियामध्ये फार वाढ केली नाही, पण हे 10 किलो युरिया कमी झाला, हा युरिया कोण खातो आहे आणि या युरियाचे पैसे कोणाच्या घशात जात आहेत आणि शेतकऱ्याची लूट कोण करतो आहे, हाही निर्णय आपल्या सगळ्यांना बघायला मिळतो। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मागे ते त्यांनी उद्ध्वस्त व्हावं, आत्महत्या कराव्यात हा चंगच या सरकारने बांधलाय। एकीकडे गुजरातच्या पांढऱ्या कांद्याला तुम्ही निर्यातीची परवानगी देताय आणि दुसरीकडे मात्र याच कांदा पिकवणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मात्र निर्यातीची संधी किंवा निर्यातीची परवानगी नाकारली जाते। म्हणजेच महाराष्ट्रातील शेतकरी विरोधक केंद्रातील सरकार आहे आणि त्याचे वाटेकरी राज्यातील महायुती सरकार आहे हे या ठिकाणी सांगितलं पाहिजे। बांगलादेशने 4 वर्षापासून जे आयात शुल्कात वाढ केली प्रति किलो 66 रुपये, ती पाहिल्यानंतर शुल्काची आकारणी जी केली गेली, जर हे तुमच्या शेतकऱ्यांचं सरकार म्हणत असतील तर मला वाटतं की शेतकऱ्यांचे खरे मारेकरी
हे महायुतीचं सरकार आहे असं म्हणायला हरकत नाही. खरीप हंगामाच्या तोंडावर असताना खानदेशामध्ये 30% कापसाचा बियाणाचा पुरवठा झाला नाही. सगळीकडे शेतकरी लाईनीत उभे होते, बियाणा मिळत नाही म्हणून आणि खताचा नैसर्गिक तुटवडा करून काळा बाजारामध्ये खत विकलं जात आहे हे महाराष्ट्रात लपून राहिलेलं नाही. त्यांच्याकडूनही सुद्धा हप्ते बांधले गेलेत की तुम्ही चढ्या भावानी द्या खत, पण आमचा हप्ता मात्र आम्हाला पोहोचला पाहिजे अशी भूमिका या सरकारची आहे. म्हणूनच या बियाण्याचा काळा बाजार आपण पाहिलाय आणि ही सगळी लूट जी आपण ज्याला दिवसा उजेडी लूट म्हणतो आपण ती लूट या राज्यात सुरू आहे. खरं माझ्याकडे या सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाची मोठी यादी आहे, ती आम्ही तुमच्याकडे देणार आहोत. या सरकारचा चेहरा, शेतकरी विरोधी चेहरा आम्ही विधिमंडळामध्ये सुद्धा नक्की मांडू. यांचे कांद्याच्या संदर्भातला मी उल्लेख केला तर हे 19 ऑगस्ट 23 पासून जे आपण यांनी जे काही निर्णय घेतलेत, 19 ऑगस्ट असेल, 28 सप्टेंबर 23, 7 डिसेंबर 2023, 22 मार्च 2024 हे सगळे जे निर्णय आहेत हे सर्व निर्णय कांदा उत्पादक आणि शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणारे आहेत आमचा आरोप आहे. खरं डबल इंजिन झालं होतं, आता ट्रिपल इंजिन झालं, चालत नाही म्हणून आता चौथ्याला मागच्या करिअरला धरायला लावलं हे सगळं आता पाहिलंय तो लोंबकळतोय हे आमच्या मागे चित्र आहे. ही अवस्था, हे चित्र पाहिलं ही अवस्था या सरकारची आहे. म्हणजे माझा मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री मध्ये यांना सवाल आहे की आपल्या राज्यातील शेतकऱ्यासाठी तुम्ही केंद्र सरकारच्या केंद्र सरकारकडे किंवा त्या निर्णयाविरुद्ध का आवाज उचलला नाही याचं उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या सरकारने दिलं पाहिजे. उलट उपमुख्यमंत्री महोदय ट्वीट करून केंद्र सरकारचे आभार मानत आहेत. कशासाठी आभार, काय दिलं म्हणून आभार? आम्ही या अधिवेशनामध्ये राज्य सरकारकडे आग्रह धरणार आहोत, पण तुमच्याकडे काही मागणी या ठिकाणी आम्हाला सांगितली पाहिजेत की भात आहे, गहू आहे, साखर आहे, अशा अवस्था काय आहे शेतीमालाची? आणि शेतकऱ्यांची दैनावस्था होण्याला पीक विम्याचे पैसे मिळत नाहीत, पीक विमा कंपन्यांनी रगड पैसे कमवलेत, त्यांचा मोठा त्याच्यामध्ये वाटा आहे. एकूणच पाहिलं आपण की राज्यामध्ये मागील 2 वर्षामध्ये अतिवृष्टी, गारपीट, कोरडा दुष्काळ या सगळ्यामध्ये केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात विलंब झाल्यामुळे शेतकऱ्यांचे केंद्राकडून SDR NDRF निकषामध्ये बसणारे असताना सुद्धा प्रस्ताव पाठवण्यास उशीर झाला म्हणून केंद्राकडून पैसे मिळाले नाहीत आणि आज शेतकऱ्यांना या सरकारकडून कुठलीही मदत नाही. या राज्यामध्ये चारा छावण्याचा टंचाई एवढी मोठी होती मराठवाड्यामध्ये, काही भागात विदर्भातील काही जिल्ह्यात होती, पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्ह्यात होती, एकही चारा छावणी हे सरकार काढू शकलं नाही. आणि यामुळे या सरकारची मानसिकता ही शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारी आहे हे आता स्पष्ट होते आहे. सध्याच्या स्थितीमध्ये आपण कुणालाही या शेतकऱ्यांकडून शेतकऱ्याला मदत या सरकारकडून मिळालेली नाही. म्हणूनच आम्ही या सरकारच्या एकूण कारभारावर जर राज्यातील जनतेने ठरवलं की घालवायचं आहे तर अशा सरकारला सरकारकडे चहा पाण्याला जाण्याला काही औचित्य नाही. शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात आम्ही मागणी केली की सरकारला आम्ही इशारा देतो की पर्यावरण आणि शेतजमिनीचा होणारा जो विध्वंस आहे हे शक्तीपीठ महामार्ग जे सरकारने केलेला आहे तो तातडीने रद्द करावा आणि हे पैसे त्या मार्गावर असणाऱ्या जे काही श्रद्धास्थान आहेत, जे काही मंदिर आहेत, त्या ठिकाणी त्यांना त्या मंदिरांच्या त्या श्रद्धास्थानाच्या देवळांच्या जीर्णोद्धारासाठी हा पैसा द्यावा अशी आमची मागणी आहे. खरं तर कधी नव्हे एवढं हे त्रिकुटांचं सरकार इतका भयावह लुटारू सरकार आहे. भ्रष्टाचाराच्या सर्व सीमा या सरकारने पार केल्या आहेत. कमिशन खोरी 30% पुढे गेलेली आहे. टेंडरबाज
आणि कमिशनखोर सरकार म्हणून सरकारातील प्रत्येकाची ओळख या राज्यामध्ये निर्माण झाली आहे. बिना कमिशननं सगळ्या मंत्र्यांनी राज्याच्या प्रमुखापासून दलालांची फौज उभी केली आहे. प्रत्येक माळ्यावर दलालांना स्वतंत्र कक्ष दिले गेलेत आणि तोडपाणी त्या कक्षामध्ये त्या रूममध्ये ही सर्रास सुरू आहे. त्यामध्ये स्मार्ट मीटर पासून जो मीटर ज्या आमच्याकडे अधिकृत बिल आहे 2900 रुपयात मिळतो, इन्स्टॉल करायसाठी फक्त 350 रुपये लागतात, त्या मीटरवर 12,500 रुपये स्मार्ट मीटरवर त्यांनी खरेदी करायचा निर्णय घेतला आणि अदानीला यांनी काम दिलं. म्हणजे गरिबाच्या खिशातून पैसे काढण्याचं पाप महायुती सरकार राजरोसपणे करताय हे यामध्ये दिसतंय. म्हणजे भरजीतील ठेकेदारांचे खिसे भरण्यासाठी 10,000 कोटीचा रुग्णवाहिकेचा टेंडर काढला, ज्याची किंमत 3,000 कोटीच्या पलीकडे असू शकत नाही. हा मुद्दा आम्ही घेऊच, पण किती लूट असावी. स्मार्ट मीटर या 10,000 कोटीच्या रुग्णवाहिका खरेदीचा टेंडर, हे टेंडर सुमित स्पेन मधील SSG आणि BVG कंपनीला देण्यात आलाय आणि आचारसंहिता लागू होण्याच्या काही तास आधी हे टेंडर या वर्क ऑर्डर सुद्धा देऊन टाकली आहे. असे किती विषय आहेत त्यामध्ये. मुंबई महानगरपालिकेला ओरबडण्याचं काम झालंय, ठेवी 12,000 कोटींनी कमी झाल्यात, ती लुटण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेतील TDR आपण वाटपात झालेला नियमबाह्य जो काही काम आहे त्याच्यावर आम्ही प्रकाश टाकला होता. नामुष्की झाली मुख्यमंत्र्यांची, त्यांनी तो देवळाली TDR घोटाळ्याचा निर्णय नियमच बदलवण्याची पाळी त्यांच्यावर आली आणि त्याची किंमत कमी करावी लागली, हे आमचं यश आम्ही समजतो. आदिवासी आश्रमशाळातील विद्यार्थ्यांना 24-25 मध्ये शैक्षणिक वर्षासाठी वह्या, लेखन साहित्य, प्रयोगशाळा, साहित्य खरेदी यामध्ये जे काही खर्च केला गेलाय 300 रुपयाचा ड्रेस मागील वर्षीपर्यंत पुरवठा होत होता 360 रुपये, 370 रुपये. यावर्षी एका कंपनीला काम देऊन 1170 रुपयामध्ये तो ड्रेस पुरवठा करण्याचं काम झालं. म्हणजे लुटारूची हद झाली, लुटण्याची हद झाली. एखाद्या दुसऱ्याच्या शेतात जो बैल घुसतो त्याला, किंवा लुटारू जो म्हणजे दुसऱ्याच्या शेतामध्ये हिरवं चारा खाण्याची सवय असलेल्या बैलाला घंटा बांधली की त्या घंटेचा आवाज येतो, त्याला त्या गळ्यात घंटा बांधला जातो, त्यामुळे त्याला वाटतं की आता माझ्या घंट्याचा आवाज आहे, माझ्याकडे कोणी बघणारे नाहीत, म्हणून तो राजरोसपणे अधिक खायला लागतो. असे बैल या राज्यामध्ये घंटा बांधलेले अधिकृत मंत्र्यांच्या रूपाने लुटण्यासाठी तयार झाले. 1100 रुपयाला ड्रेस, 1150 रुपयाला, 350 रुपयाचा ड्रेस हा राजकारणी दिला, किती लूट असावी. आणि लाज शरम अजिबात काही ठेवली नाही. जितकं ओरबडून खाता येईल राज्य तेवढं ओरबडून खा आणि एकमेव आमचा धंदा चंदा आलो धंदा दो हाच काम राज्यामध्ये राजरोसपणे सुरू आहे. म्हणून त्याची मालिका ही भ्रष्टाचाराची प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. एसटी महामंडळाच्या बसेस खरेदीचा निधी आहे, अहो किती दिवस फाईल राहावी 2200 बस खरेदी करायसाठी. साधारणतः ही फाईल मुख्यमंत्र्यांच्याकडे फाईल सही होण्यासाठी जाऊन, कारण सगळ्या गाड्या भंगार झाल्या आहेत, सरकार भंगार आणि एसटी महामंडळाच्या गाड्याही भंगार. 2200 गाड्या खरेदी करण्यासाठी कमिशन मिळत नाही म्हणून CMO ऑफिस सही करत नाही, केवढं दुर्दैव आहे. आणि पोरांना प्रवाशांना त्या भंगार गाड्यातून प्रवास करावा लागतोय, इतपत खाण्याची मर्यादा या सर्व महायुतीच्या लोकांनी सुरू केली आहे. काय सांग, भाषण असे होतात, घोषणा, ना खाऊंगा ना खाणे दूंगा, जो खाता आहे उसको साथ में लिए बगर नाही छोडूंगा, हा नवीन नारा आता महाराष्ट्रात सुरू झालेला आहे.
सगळ्या एजन्सीचा वापर करून सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स दबाव आणून सगळ्या बदनाम करून किंवा ज्या ज्यांच्यावर आरोप करून त्यांना आपल्या पक्षामध्ये त्या सगळ्यांना घेण्याचं काम भ्रष्टाचाऱ्यांना हे राजरोसपणे सुरू आहे. म्हणून आम्ही खर तर या अनेक मुद्द्यांची मालिका आहे, सर्व मुद्दे इथे सांगता येत नाही, पण मी एवढंच सांगेल की हे सगळे मुद्दे येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही मांडू आणि या सरकारला नक्कीच आम्ही जा विचारू. एक शेवटचे दोन विषय आहेत की दुष्काळी मदत. मी सांगितलं मागील वर्षी राज्यातल्या शेतकऱ्यावर प्रचंड दुष्काळाचं संकट होतं, अगोदरच दुष्काळ घोषित करण्यास सरकारने गोंधळ घातला आणि आम्ही आवाज उठवल्यानंतर दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केली, परंतु एनडीआरएफच्या निकाप्रमाणे केंद्र सरकारकडून जे मदत मिळायला हवी होती आजही दुष्काळी भागात केंद्र सरकारने कुठलीही मदत दिली नाही, अवकाळीची मदतही मिळाली नाही. जसं काही जणू शेतकऱ्यांशी काही देणं गेलं नाही, म्हणून समृद्धीतून पुणे रिंगरोड मधून आणि हॅम मधून जवळपास 1,00,000 कोटीचे टेंडर 10% कमिशन घेऊन मंत्र्यांचे 10%, खालचे पुन्हा 15-20% वेगळे, असे मंत्र्यांचे 10-3%, तीनही प्रमुखांचे 10-10% आणि हे टेंडर 30% ते 35% अभाव दिलं आणि यातून या नालायक लोकां सरकारने 40% कमिशन खाला, 1,00,000 कोटीतील 40% कमिशन 1,00,000 कोटीतून म्हणजे 40,000 कोटी. म्हणून लोकसभेमध्ये 50-50 कोटी रुपये एका लोकसभा क्षेत्रामध्ये खर्च करण्याचं धाडस केलं, पण जनतेने पैशाला जुमान न जुमानता या भ्रष्ट आणि नतभ्रष्ट सरकारच्या त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम केलं. ही परिस्थिती आहे. यामध्ये अशा अनेक विषयाला आपल्या पुढे सांगता येईल. मी सांगितलं की यांना हे सगळे करायला पैसे आहेत आणि विदर्भातील मराठवाड्यांच्या विकासासाठी असलेला आम्ही प्रत्येक अधिवेशनात म्हणतोय नळगंगा वैनगंगाच्या नदी जोडणीचं काम, मराठवाडा पॅकेजचं काम घोषणा केली 6 महिने, आता मला वाटतं 10 महिने झालेत, 45,000 कोटीची घोषणा झाली मराठवाडा पॅकेजची, कुठी कवडी सुद्धा त्यांना दिलेलं नाही, कुठी कवडी 1 रुपया सुद्धा नाही. म्हणजेच हे पॅकेज मराठवाड्यातील जनतेची फसवणूक करणार होतं, हे आमचं स्पष्ट मत आहे. मराठवाडा पॉवर ग्रीड असेल आणि किंवा इतर नदीजोड प्रकल्प असतील, शेवटचा आहे कायदा सुव्यवस्था. काय धिंदवडे निघालेत या गृह खात्याचे. आम्ही गेल्या अनेक वर्षात 20-25 वर्ष झालेत आम्ही सभागृहात काम करतो, बाबा आम्हाला 26 वर्ष झालेत आम्ही पाहतो, परंतु एवढी कायदा सुव्यवस्था बोजवारा उडालेलं सरकार कधी पाहिलं नाही, गृह खातं पाहिलं नाही, ना गृहमंत्री आम्ही पाहिला. ही जी स्थिती राज्यात आणून ठेवली, दिवसा ढवळ्या खून, सर्रास ड्रग्सचा वापर, तरुणींचा भर दिवसा रस्त्यात खून आणि हे सगळे बलात्कार दरोडे काय चाललंय राज्यात? कुठे आहे गृह खातं? कुठे आहे सरकार? दलितावर अत्याचार, आदिवासीवर अत्याचार, महिलावरील अत्याचार, हे सर्व जे सांगताय या राज्यातील कायदा सुव्यवस्था ही संपूर्णता या राज्यातील उद्ध्वस्त झाली संपलेली आहे, हेच आता या ठिकाणी सांगितलं पाहिजे. एक विषय आहेत पण आम्ही मनुस्मृतीच्या संदर्भात आपल्याला सगळ्यांना माहित आहे शैक्षणिक धोरण, पण एक शेवटचं एवढंच की आम्ही एवढंच सांगतो की राज्य आता मागच्या 2-3-2.5 वर्षात आणि त्यापूर्वीचे 5 वर्ष मराठा ओबीसी आंदोलन, धनगर हे आंदोलन, आपसात भांडून झगडे लावून झुंजवून
हे राज्य उद्ध्वस्त करण्याचं आणि खोटी आश्वासन देऊन काम केलंय. म्हणूनच या राज्यातील शेतकरी, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग सर्व उपेक्षित आहेत, वंचित, विद्यार्थी, उद्योजक, पेपरफुटी, नीट, हे सगळे विषय, अवकाळी दुष्काळी अतिवृष्टीची मदत, दावसमध्ये 3 लाख कोटी रुपयाची काही जे करार, हे बोगस, 1 रुपया आलेला नाही. राज्यातील उद्योग बाहेर पळून नेलेत, राज्यातील बेरोजगारांना वाऱ्यावर सोडलं, राज्याला कर्जबाजारी केलं, गुंडांना पोसण्याचं काम सर्रास सुरू आहे. मंत्रीच गुंडांना पोसतायत. पुण्यामध्ये आपण पाहिलंय मंत्र्यांचे गुंडांचे टोळ्या निर्माण केलेत मंत्र्यांनी, ड्रग्सचा विळखा पूर्ण महाराष्ट्राला घातलाय. गुजरात कनेक्शन त्या ड्रग्स आहे. आणि हे आरक्षणावरून जाती भांडणं लावणं, हे सर्व जे आपण पाहिल्यानंतर या सरकारचा नकारात्मक दृष्टिकोन आणि या जनतेला वाऱ्यावर सोडून उद्ध्वस्त करण्याचं महाराष्ट्राला केलेलं पाप, यामुळेच या नतभ्रष्ट आणि भ्रष्टाचाराने अखंड बुडालेल्या सरकारच्या चहापाण्याला, जे सरकार शेतकरी विरोधी आहे, जे सरकार विद्यार्थी विरोधी आहे, जे सरकार बेरोजगार विरोधी आहे, ज्या सरकारने महाराष्ट्र लुटून खाला आहे आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला कलंक म्हणून हे सरकार आहे, अशा सरकारच्या चहापाण्याला जाण्याचा निर्णय आम्ही घेतलाय. त्यावर बहिष्कार टाकण्याचा आम्ही निर्णय घेतलाय. म्हणून आपण आपल्यापुढे हे सर्व मुद्दे मी मांडलेले आहेत. आता यानंतर आता खर तर भविष्यामध्ये महाराष्ट्रात सुद्धा म्हणजे सीए आणि एनआरसी हे महाराष्ट्रामध्ये आणण्याचा प्रयत्न सरकारने सुरू केलाय. पण आम्ही सरकारला सांगतोय की तुम्ही महाराष्ट्रात सीए आणि एनआरसी आम्ही लागू होणार नाही, तुमचे मनसुबे आम्ही धुळीस मिळवल्याशिवाय राहणार नाही, कोणत्या हालतीत या पुरोगामी महाराष्ट्राला असा कलंक आम्ही लागू देणार नाही, हा विश्वास आम्ही देतो आहोत. या सर्व विषयाच्या संदर्भात आणि यातील अनेक विषय घेऊन आम्ही विधानसभेमध्ये मांडू. पण या सरकारच्या एकूण भ्रष्ट याला समजून आम्ही चहापानावर बहिष्कार टाकलाय. यानंतर आमचे दानवे साहेब आपली भूमिका या ठिकाणी मांडणार आहेत.